मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करून लगेचच त्यांची सुटकाही करण्यात आली आहे. शनिवारी रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. खार पोलिसांनी महाडेश्वरांसह चंद्रशेखर वायंगणकर, दिनेश कुबल आणि हाजी हालिम खान या तीन माजी नगरसेवकांना देखील अटक केली. मात्र त्यानंतर लगेचच त्यांची सुटका करण्यात आली. चौघांवरही जामीनपात्र गुन्हे असल्यानं पोलिसांनी कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांना टेबल बेल दिली. राणा दाम्पत्याला ज्या संध्याकाळी अटक करण्यात आली त्या रात्री शिवसेनेनं आंदोलन केलेलं होतं. किरीट सोमय्या जेव्हा राणा दाम्पत्याला भेटायला गेलं तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि याच हल्ल्याप्रकरणी या तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र लगेचच त्यांना जामीनही मिळाला.